शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना बीडच्या सभेत पुन्हा डिवचलं. पहा नेमकं काय म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा उल्लेख करत मोदींना खोचक सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार सत्तेत सहभागी होण्याआधी सुद्धा शरद पवार आणि फडणवीस यांच्या वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचं भाषण करत असताना मी पुन्हा येईन असं सांगितलं. माझी त्यांना एक विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं आहे तुम्ही जी घोषणा केली त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, असं शरद पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर खालच्या पदावर. आता पंतप्रधान म्हणत आहेत की मी पुन्हा येईन, आज आहे त्या पदाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून पुढचं पाऊल टाका, असा खोचक सल्ला शरद पवारांनी दिला. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं काल दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट भाषण करत असताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन त्यांनी सांगितलं. माझी त्यांना एकच विनंती, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस, त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना, तुम्ही ही जी घोषणा केली त्याच्यामध्ये देवेंद्रचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून आले खालच्या रायकर. आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईन, ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहे त्या फळाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका, एवढंच या ठिकाणी सांगतो. देशाचा प्रधानमंत्री इतक्या भगिनींची त्या ठिकाणी दुर्दशा झाल्याच्या नंतर, घरोघरं फेटवल्याच्या नंतर, समाजातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जायची आवश्यकता होती पण तिकडे झुंकून सुद्धा प्रधानमंत्र्यांनी बघितलं नाही. पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं 4-2 दिवस आधी 3 मिनिटं फक्त मणिपूरबद्दल ते बोलले आणि अविश्वासाचा ठराव आल्याच्या नंतर आणखीन 4-5 मिनिटं बोलले. पण हे दुःख, त्या भगिनींचं दुःख हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी समजून घेतलं नाही. अशी स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि ती करायची असेल तर काही वेगळा विचार करावा लागेल. केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकारं फाडण्याचा उद्योग केला जातो. गोव्याचं सरकार फाडलं होतं, कर्नाटकचं सरकार फाडलं होतं, उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्राचं सरकार फाडलं होतं, कमलनाथच्या नेतृत्वाखालचं मध्य प्रदेश इथलं सरकार फाडलं होतं. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारं केंद्राची सत्ता वापरून उद्ध्वस्त करता आणि सामान्य माणसाचं जीवन हे एका दृष्टीने उद्ध्वस्त करतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.